हाय, नमस्कार. आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना झालं का नाही जेवण? माझं आत्ताच झालंय. आज लाईट नाही, शनिवार आहे. काय आता जेवण केलं भाऊ बहिणीनो? हे केलं होतं, काय म्हणते त्याला, मसाली भात. मसाली भात आणि मसाली भातच खाल्ला मी आज, लोणचं आणि मसाली भात. तर आज मसाली भाताचा बेत होता. तर आज आमच्या बहिणींनी काय काय बेत बनवला सांगा मला. सोई सोई कुठं आहे? हवा लागते मस्त इथून, लाईट नाही पण. लाईट नाही तरी हवा लागते चांगली, भारी मस्त अशी गार. सोई कुठं ठेवली काय डोक्यातच नाही बाया, असं डोकं ह्या होत आहे. तर आता बऱ्याच दिवसापासून मी एक प्रश्न विचारीन विचारीन म्हणते बरं का, पण काय मी विचारला नाही बरं का अजून. तर मला विचारावा असा वाटतोय, तर फक्त त्याचं उत्तर द्यायचं, म्हणजे जी बरोबर आहे का चुकीचं आहे ती भाऊ बहिणींनी सांगायचं मला. आता काय काय महिलांबद्दल आहे ना, म्हणजे काय काय बायकांबद्दल माझ्या मनात जरा नेगेटिव्ह आहे, नेगेटिव्ही. मग माझं मन खराब आहे का ती गोष्ट खरी आहे हे सांगा मला. कारण की आता सुई घाव ना, ते काय झालं माहितीये भाऊ बहिणींनो, मी तरी काय दुसऱ्या अशा गोष्टी काय चर्चा करतच नाही बरं का शक्यतो, पण म्हणलं चला इचराव भावा बहिणींना, नाही बहिणींना विचारावं, भावांचं काय भावांना नाही. तर तुम्हाला सांगते मला आहे ना माझं स्वतःच वैयक्तिक मत तुम्हाला सांगते. आता माझ्या समोर घडतेत घटना म्हणून मी सांगते. ज्या वेळेस मला एखादी महिला आपला नवरा असताना, समोर आपला नवरा असताना एखाद्या परपुरुषाला, म्हणजे जे काय म्हणते दुसऱ्या महिलेचं नवर किंवा दुसरा परपुरुष, म्हणजे इराईत गडी माणसासन ज्या वेळेस टाळ्या देऊन हसून बोलत्यात, तेव्हा आहे ना आता माझ्या समोरच्या गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला सांगते. त्यावेळेस माझ्या मनात आहे ना त्यांच्याविषयी जरा वेगळीच भाव बहिणींनो फिलिंग निर्माण होती. म्हणजे कसं एकदम मला वाईट वाटतं, विचित्र वाटतं की बाबा कसं काय जे शक्य आहे की बाबा आपला नवरा समोर असताना एखादी जर महिला अशा, म्हणजे एखादीच नाही बऱ्याच आहेत. आता ती माझं विचारगंद आहेत का काय मला समजाना, का ती जे आहे असं घटना जी घडत्यात ह्या चुकीच्या घडत्यात ही समजना मला. तर नवरा असताना हसून परत नवऱ्यासमोर त्या दुसऱ्या एका दुसऱ्या महिलेच्या नवऱ्याला टाळ्या देऊन जी महिला बोलते ह्यांचं म्हणजे काय समजायचं, म्हणजे चांगलं आहेत का वाईट आहे नेमकं म्हणायचे, कशा समजायचे ह्या महिला. आपली पुढची लेकरं मोठा मोठाली असताना, जर आता लेकरं जर मोठाली असली तर त्या लेकरांसमोर असं इराईत माणसाला टाळ्या देऊन परत तसं बोलायचं म्हणल्यावर कसं वाटतं तुम्ही सांगा मला. म्हणजे ती महिला बरोबर योग्य आहे का मी चुकीची आहे का ती महिला चुकीची आहे मला सांगा भाऊ बहिणीनो. कारण की माझ्या मनात आहे ना वेगळंच, म्हणजे एक मला वेगळंच वाटतं जेव्हा ती असं दिसन ना मला. मला आहे ना एक म्हणजे लज्जास्पद महिला नाव कलंक, म्हणजे बाईच्या नाव कलंक असल्यासारखं वाटतं की बाबा आपला नवरा असताना जर बाई एवढा धाडा कसा काय करू शकते. नवरा कसा बी असू द्या, नवरा बायकोची किती बी भांडणं व्हाव द्या, तंड व्हाव द्या नवरा बायकोची, पण नवरे समोर आता नवऱ्याच्या नवरा नसताना बी ह्या गोष्टी चुकीच्याच वाटतात बरं का मला. प
पण नवऱ्यासमोर किती मोठा धडा म्हणावा लागल. अशा गोष्टी करणं म्हणजे टाळ्या देऊन हसणं बोलणं, नवरा असताना दुसऱ्याच्या गाडी बसून जाणं कसं वाटतं हे. आपली पुढची लेकर असताना, मोठा मोठा लेकर असताना त्या नवऱ्याने गप बसायचं आपल्या समोर, एक नाही दोन नाही, नवऱ्याने बोलायचं नाही काय. माझ्या आहे ना मनात त्या महिलांविषयी जरा वाईट विचार येतात मनात, म्हणून म्हणलं माझं चुकीचं आहे का ती महिला चुकीची आहे. बघू कुणाचं किती मत येतंय काय येतंय मत. आता मत कसं आहे काय म्हणतात, मतावरून कळतं ना कोण काय कुणाचं काय म्हणणं आहे कुणाचं काय नाही ह्याच्यावर. मला तर ही योग्य वाटत ना भाऊ बहिणींना, तुम्हाला कसं वाटतं की आपली मोठा मोठा लेकर लग्न झालेली बी आहेत, काय काय यांच्या लेकरांची लग्न बी झाले ती, एवढा मोठा मोठा लेकर कसं काय बोलावं असं म्हणजे. मला तर एकदम चुकीचं वाटतंय बरं का. पण आता कसं आहे आपण नाही बोलत, काय म्हणतात का ज्याचं त्याचं जीवन आहे, ज्याचं त्याचं जीवन जगण्याचा अधिकार आहे. पण जिथं मला जर वाटलं ना म्हणजे माझं मन मला असं खायला मनाला चालू करतं की बाबा ही जी घडतंय ही चुकीचं आहे, तिथं आपण दोन शब्द चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. मला जर वाटलं ना की मी दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करते बाबा ही जी आहे ती चुकीचं आहे. पण आजकाल कोण कोणाला जर आपण काय सांगायचं म्हणलं तर कोण कोणाला एवढं हे नाही ना करत. जिथे आपापल्या मनाचा मालक आहे बरोबर आहे, जिथे आपापल्या मनाचा मालक आहे भाऊ बहिणींना. पण ही चुकीचं आहे व असं मला वाटतंय. त्या लेकरांना बी संस्कार राहिला नाहीत, ती पुढची जी लेकर आहे तर त्यांना बी संस्कार नाहीत. काय सांगायचं आहे ते बरं आहे. आता तुम्ही म्हणसाल पूनम ताई अशा काय म्हणतात, जी दिसतंय ना मला, जी मी लई दिवसापासून बघत आली त्याच्यावर मी तुमच्या बरोबर आज चर्चा करते, ती मी प्रत्येक वेळेस विचार करते ना ही मला योग्य नाही वाटत की बाबा कसं काय हे असं. असं कसं काय शक्य आहे ती मला महिला योग्य नाही वाटत हो बाई. मला ती बाईच्या जातीनं आहे ना, बायात किती बी चिकळू द्या हसू द्या खिळू द्या, पण गड्या माणसा पुढं जास्त वचवाच करावं नाही असं माझं मत आहे. गड्या माणसा पुढं आहे ना म्हणजे आता आपल्या घरात नवरा बायकोचं काय का असं ना, पण असं वेगळ्या दुसऱ्या बायकांच्या नवऱ्यांबरोबर बरोबर हे असं कसं कसं वाटतं वधी. आजकाल आहे ना कोण कोणाचं काय म्हणतात का नाही हे नाही. आणि समजा ना त्या माणसालाच की तो माणूस काय करतोय ते, बायच्या जातीनं आहे ना बायच्या ह्यानेच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे बायात हसून खिळून गडी माणसाबरोबर नाही, मला टाळ्या देऊन तिनं आवडत नाही, मला स्वतःला आवडत नाही, त्यांना आवडतंय मग त्यांचं जीवन आहे नाही का. पण तुम्हाला कसं वाटतंय धक्का द्या जोग आहे. आणि नवरा नवऱ्यांचा तर विचारच करत नाही, ते नवर आहे तर काय नाही काय अशा बी आहेत बाई बाया जगात. त्याच्यामुळं मी आहे ना मला जिथं वाटल ना तिथं मी बोलते बरं का फाडकोनी. पण कसं आहे शेवट ज्याची त्याला कळायला पाहिजे, दुसऱ्याच्या सांगण्यावर दुसऱ्याच्या बुद्धीनं चालणारा माणूस जीवनात काय म्हणतात का नाही त्याचं जीवन नाही. कवा मी स्वतःच्या बुद्धीने चालावं, पण त्यांना योग्य वाटतं तर आपण काय बोलणार नाही का. आपल्याला नाही काय बोलता येत,
मला नाही योग्य वाटत. मला आता मला भाऊ बहिणीने तुम्ही सांगा, माझ्याच मनात निगेटिव्ह विचार येतात का काय? मग पण नाही व लईच विचित्र दिसत व समोर, त्याच्यामुळं मला बोलावं वाटलं म्हणून मी बोलती आहे. तसं काय कोणाचे कोणाला घेणं देणं आहे, कोणी कसं कोणी कसं का वागन, आपल्याला काय करायचंय? पण मला सक्त नफरत वाटते हो. मला तसल्या बायकांची लई चिड येते काय सांगू. हा ज्यांचं तुम्हाला सांगते, ज्यांचे सोडचिट्ट्या झाल्यात, ज्यांचे सोडचिट्ट्या झाल्या त्या, ज्यांचे काय म्हणतात का नाही नवऱ्यांनी नवरं नाही तर चांगलं, त्यांच्यापासून सोडचिट्ट्या घेतल्यात अशा बायकांचं जाऊ द्या. नाही त्यांनी बी आपलं कसं आहे लग्न करून आपापल्या सुरळकीत राहू, पण ही नाही योग्य वाटत ना मला. तुम्हाला कसं वाटतंय, योग्य आहे का हे? सांगा मला कमेंट मध्ये का माझाच विचार वाईट आहे. तर तसं तर काय काय माझंच विचार म्हणतात वाईट आहे, तर जरी असलं तरी असू दे. ज्योति आपलं काय म्हणतात, प्रत्येक आपोआप प्रत्येक जण आपापलं मत मांडाय मत नाही मत मांडायचा पूर्णपणे ज्याची त्याला अधिकार आहे. दुसऱ्यांच्या नवऱ्याला बघून काय 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 बायांच्या मनात वेगळंच विचार तयार होते. ते काय खरं नाही तशा बायकांच बरं का? अशा बी बायका आहे त्या बघा, वाईट वाईट वर्तून त्याच्या. आणि नवरं बी शांत बसतात बघत, बायका दुसऱ्याला दुसऱ्याच्या नवऱ्यांना टाळ्या हे देत असतात ना, हसत असतात, त्यांच्या गाड्या बसून जातात, नवरं बी एक शब्द बोलत नाहीत. काय म्हणायचं त्या नवऱ्यांना, तर काय बोलायचं सांगा तर तुम्हीच, काय म्हणावं लागल तशा नवऱ्यांना? ती नवरं जण आपल्यासारखं काय बोलणार आहे? आता एक बाईची जात आहे म्हणून आपल्याला जर वाईट वाटलं वाईट दिसलं तर आपण मी तर बोलती बरं का. माझं कसं आहे, पुढच्या माणसाला राग आला ना तरी चालत, पण स्पष्ट बोलून मी मोकळी होते भाऊ बहिणींनी. मग भली एखादी बाई मला जर चुकीची वर्तणूक जरी दिसली ना, तरी मी तिला पण बोलत असते ही जी आहे ती चुकीच आहे. बाया माणसांनी बायात हसून खिळून राहा, किती बी मजा करा, पण गड्या माणसाला गड्या इराईत गड्या माणसांबरोबर बोलून चालून असं मला चुकीचं वाटतं. त्याच्यामुळं मी जिथं मला चुकीचं वाटेल तिथं बोलते. पण कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनो, खरं बोलल्यावर सख्खी यायला राग येतो, ती माणसाची मन आहे. खरं बोलणं काय म्हणतात, खोटं बोलल्यावर देवपाप करतून खोटं बोलल्यावर मिरची लागते, तशातली गंमत आहे. खोटं आपलं खरं बोललं ना, खोटी तारीफ केली ना, खोटी मनात एक ठेवून खोटी तारीफ केली तरी माणसं आहे ना त्याला आहे ना म्हणजे ही करतात, त्या पुढच्या माणसाला सहमत असतात. पण जर एखादा माणूस रोखठोक बोलून जर मोकळा झाला ना, कि त्या माणसाचा राग येतो माणसाला कधी पण. माझ्या बाबतीत कधी बी तीच घडत, मी सत्य बोलून मोकळ होती, मी विचार करत नाही पुढचा माणूस माझ्याबद्दल काय विचार करल काय नाही. सांगा आता तुम्हीच मला, हे माझ्या मनात ही आहे काय म्हणतात निगेटिव्ही का, ही जी घडतंय असं ही चुकीचं आहे, तुम्हीच सांगा आता. चला भाऊ बहिणींना, लाईक नाही केलं तरी चालेल, पण कमेंटमध्ये सांगा की ही गोष्ट जी आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे, एवढंच सांगा मला.